या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल माही टिफिन्स अँड डायनिंग टेबल. आमचा पत्ता 7 रस्ता हुमा मेडिकल समोर. राईस प्लेट 60 रुपये आणि चिकन बिर्याणी फक्त 75 रुपये. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. शिवसेना नेमकी कुणाची याचा फैसला निवडणूक आयोगानं दिलाय. निवडणूक आयोगानं शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची खरी शिवसेना असल्याचं म्हणत त्यांना धनुष्यबाण चिन्ह दिल्यानं सोलापुरातील शिवसैनिकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. पेढे वाटत गुलालाची मुक्त उधळण करत जय भवानी जय शिवाजीचा नारा दिला. सोलापुरातील खरी शिवसेना आमची असल्याचं जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शरद पवारांची संघटना म्हणून असल्याची टीका देखील त्यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरून वाद रंगला होता. सदर वाद न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे गेला होता. न्यायालयात कोणताही निर्णय झाला नसताना राज्य निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाबाबत निर्णय देत एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानं राज्यामध्ये एकनाथ शिंदे गटानं आनंदोत्सव साजरा केलाय. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातील एकनाथ शिंदे गटाचे समर्थक जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. यावेळी डोक्यावर भगवी टोपी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत हा आनंदोत्सव साजरा केला गेला. यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले की सोलापुरातील खरी शिवसेना ही आमची शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची संघटना असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. शहराध्यक्ष मनोज शेजवाल तुकाराम मस्के सागर पिसे सुजित खुर्द यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व महिला गण यावेळी उपस्थित होते. शिवसैनिकाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला ही भूमिका प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आदरणीय आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन जे कार्यरत असलेले राज्याचे मुख्यमंत्री यांनी जे शिवसेनेची जी मुहूर्तमेळ लावली खऱ्या अर्थानं आज तिला नाव देऊन आज खऱ्या अर्थानं ती शिवसेना पूर्ण झाली असं म्हणायला वागवं ठरत नाही. सर्वसामान्य शिवसैनिकाच्या मनातली जी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. आज प्रचंड आनंद आहे की बाळासाहेबांचा विचार घेऊन तयार झालेली बाळासाहेबांच्या शिवसेनेला बाळासाहेबांनी ठेवलेलं नाव शिवसेना आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं चिन्ह त्याच्यावर प्रचंड बाळासाहेबांनी त्या धनुष्यबाणावर प्रेम केलं असं धनुष्यबाण आज आपल्या पक्षाला मिळालं त्याबद्दल मी खरोखर मीच काय तर सर्वच शिवसैनिक प्रचंड सुखावलेला आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं राज्याचं सरकार काम करू लागलेलं आहे त्याच्यामध्ये हे आनंदात दूध शर्करा योग आहे असं म्हणावं लागेल. आजच्या या घटनेमुळं शिवसैनिकाचं प्रत्येकाचं मनोबल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. ज्या पद्धतीनं ज्या विश्वासाने शिवसेना कार्यरत होती पण धनुष्यबाण मिळाल्यानंतर एक वेगळी ऊर्जा शिवसैनिकांमध्ये आहे. धनुष्यबाणावर तुम्हाला माहित आहे प्रचंड ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल नितांत प्रेम करणारा शिवसैनिक मतदार आहे आणि त्यामुळं बाळासाहेबांच्या शिवसेनेला आज प्रचंड मोठा आनंद झालेला आहे. एकनाथ शिंदे साहेब असतील तानाजीराव सावंत साहेब असतील आणि राज्याचं मंत्रिमंडळ असेल या सर्वांचं आणि प्रत्येक शिवसैनिकाचं मनापासून मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि धन्यवाद. खऱ्या अर्थानं त्या शिवसेनेचं ती आता शिवसेना राहिली नाही तर ती सोनिया आणि पवार गांधी यांच्या विचारानं चाललेली एक संघटना राहिलेली आहे. शिल्लक सेनेवर काय बोललं पाहिजे खऱ्या अर्थानं शिवसैनिक कुठं आहे तुम्ही बघितलं असेल. राज्य सरकार असेल केंद्रातली संख्या असेल महापालिकांमधल्या नगरसेवकांच्याकडे असतील जिल्हा परिषद असतील आणि सर्वसामान्य शिवसैनिक असेल जिथं बाळासाहेबांचा विचार आहे जिथं धनुष्यबाण आहे तिथंच शिवसेना आहे हे आता खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब झालेलं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.